नमस्कार मित्रांनो, या भागात आपण बघणार आहोत की तलाठी भरतीसाठी जे विचारण्यात आलेले जे क्वेश्चन आहेत मागचे, आणि त्या संदर्भात आपण मराठीचे क्वेश्चन बघणार आहोत. तर पहिला क्वेश्चन आहे, तर भावे प्रयोगातील क्रियापदाचे जे रूप नेहमी कसे असते असे विचारलेलं आहे. जे आपल्याला भावे प्रयोग आपल्याला माहीत आहे की भावे प्रयोगामध्ये कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलत असते का, आणि कर्माच्या लिंगवचन पुरुष भेदानुसार बदलते का, आणि लिंगवचन पुरुष भेदानुसार बदलत नाही तर नेहमी प्रथम विभक्ती येत असते. तर मित्रांनो, भावे प्रयोग आपल्याला माहीत असेल की नेहमी तृतीय पुरुषी नपुसक लिंगी एकवचनी असते. तर भावे प्रयोग हे कसं असते की नेहमी तृतीय पुरुषी नपुसक लिंगी असते, नपुसक लिंगी असते. त्यामुळं याचं उत्तर काय राहील की 3 नंबरचं राहील. आता हे सुरुवातीला कळण्याअगोदर प्रयोग म्हणजे नेमकं काय, की वाक्यामध्ये जे कर्त्याला किंवा कर्माला प्राधान्य दिल्यामुळं, वाक्यामध्ये कर्त्याला किंवा कर्माला प्राधान्य दिल्यामुळं क्रियापदाचे रूप त्याच्याप्रमाणे बदलत असते, आणि कर्ता आणि कर्म क्रियापद हे वाक्यातील महत्त्वाचे जे काही घटक आहेत, यावरून प्रयोग ठरत असतं. तर प्रयोगाची व्याख्या जर म्हटलं तर कर्ता कर्म क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला आपण प्रयोग म्हणतो. आता यानंतर आपण भावे प्रयोग बघणार आहोत. यानुसार आपल्याला जर प्रयोगाचे जर 3 प्रकार आपल्याला माहीत असतील, कर्तरी, कर्मणी आणि भावे प्रयोग, तर प्रश्न विचारला भावे प्रयोगामध्ये भावे प्रयोग म्हणजे नेमकं काय, की जेव्हा क्रियापदाचे जे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलत नाही, तर लिंगवचनाप्रमाणे बदलत नसून तर ते जे तृतीय पुरुषी नपुसक लिंगी एकवचनी असेल, कोणतं असेल तर ते पुरुषी नपुसक लिंगी एकवचनी असेल, असून त्याच्या स्वतंत्र असल्यामुळं अशा वाक्यामध्ये भावे प्रयोग असते. भावे प्रयोग क्रियापदाचा जो काही भाव किंवा आशय याच्याकडे प्राधान्य असतं, आणि त्या मानानं कर्ता किंवा कर्म हे दोन्ही गौण असतात. त्याच्यामध्ये काय असतं, कर्ता किंवा कर्म हे दोन्ही गौण असते. आता फॉर एक्झाम्पल बघितलं तर रामाने रावणास मारलं, आता कर्त्याचं काय, रामाने रावणास मारलं, तर रामाने रावणास मारलं ह्या वाक्यामध्ये भावे प्रयोग कावर आहे, कारण का तृतीय पुरुषी आहे. कोणी मारलं, रामाने रावणास मारलंय, हे आपण तृतीय पुरुषानं म्हणता येणं वाक्य, यासाठी तिथं भावे प्रयोग होईल. आणि तृतीय पुरुषी नपुसक लिंगी एकवचनी असं स्वतंत्र असल्यामुळे रामाने हे काय झालं, एकवचनी झालं, म्हणून तिथं भावे प्रयोग तयार होतो. तर यावरून समजलं असेल मित्रांनो की जेव्हा क्रियापदाचे रूप कोणत्या पद्धतीनं बदलत असतं, की तृतीय पुरुषी नपुसक लिंगी असेल तर त्या पद्धतीनुसार हे वाक्य बदलत असतं. तर चला पुढचा प्रश्न घेऊया. यानंतर वाक्य प्रतकरणाबद्दल विचारलेलं आहे, की वाक्य प्रतकरण म्हणजे नेमकं काय, दोन वाक्य वेगळी करणं, दोन वाक्य एकमेकांना जोडणं, दोन वाक्य शुद्ध करून पुन्हा लिहिणं. तर वाक्य प्रतकरणामध्ये काय होतं की वाक्यातील शब्दांचा जे काही परस्पर संबंध स्पष्ट करणं हे वाक्य प्रतकरण आहे. आता ह्याचं सोल्युशन जर बघितलं तर वाक्य प्रतकरणामध्ये प्रथक या शब्दाचा अर्थ वेगळे किंवा वेगळे करणे असा होतो. वाक्य प्रतकरण म्हणजे का वाक्यातील घटक वेगळे करून त्यांचा एकमेकाशी संबंध दर्शवणं. काय होतं की ते एकमेकाशी संबंध दर्शवणं होतो. तर वाक्य प्रतकरणात समजलं असेल, वाक्य प्रथक ह्या शब्दाचा अर्थ असा की वेगळे घटक करून त्यामध्ये एकमेकांशी संबंध दर्शवत असतात. जसं आता उदाहरण जर बघितलं की जसे की वाक्यातील दोन भाग असतात आपल्याला माहीत आहे, उद्देश व विधेय. एका वाक्यातील आपण जर बघितलं की उद्देश आणि विधेयाला प्रथक करून त्याचा अर्थ आपण स्पष्ट करत असतो, आणि त्यांच्या परस्पर संबंध आपण दर्शवत असतो, त्याला आपण वाक्य प्रतकरण म्हणतो. लक्षात आलं असेल की काय स्पष्ट करतात, की विधेयमध्ये जे की त्यांच्यातील परस्पर संबंध दर्शवत असतं, त्याला आपण वाक्य प्रतकरण असं आपण म्हणतो. तर प्रश्न काय की वाक्य प्रतकरणाचं आपल्याला एक्सप्लेनेशन समजलं असेल. तर चला आपण पुढचा प्रश्न बघूयात. तर प्रश्न काय दिलेला आहे, जेव्हा क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग किंवा वचनानुसार बदलत असते, कोणाच्या म्हणलं कर्माच्या लिंग किंवा वचनानुसार बदलत असते त्याला कोणता प्रयोग म्हणतात. तर कर्म जर इथं आलं मित्रांनो, तर कर्म आला असेल तर आपला कर्मनी लक्षात ठेवायचं, म्हणून कर्माच्या लिंग वचनानुसार जर बदलत असेल तर कर्मनी प्रयोग असं आपण याचं उत्तर राहील. काय राहील, कर्मनी प्रयोग राहील. स्पष्टीकरण जर बघितलं, कर्मनी प्रयोग म्हणजे जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या लिंग किंवा वचनानुसार बदलत असेल त्याला त्या प्रयोगात कर्तरी प्रयोग आपण म्हणतो. आता तो चित्र काढतो, ते कर्ता पुल्लिंगी आहे. काय आहे की तो चित्र काढणारा असेल तर कर्ता पुल्लिंगी आहे, ते चित्र काढते, कर्ता लिंग ह्याच्यावर आपल्याला दिसून येते. हे चित्र काढतात हे जे कर्ता वचनानुसार दिसून येते, कर्तरी प्रयोग आहे. आता कर्मनी प्रयोगामध्ये जर बघितलं तर क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग किंवा वचनानुसार बदलते, तर त्याचं कर्मनी प्रयोग म्हणतात. लक्षात आलं असेल की क्रियापदाचे जे काही रूप कर्माच्या लिंग किंवा वचनानुसार बदलत असते त्याला कर्मनी प्रयोग म्हणतात. राजाने राजवाडा बांधला, कर्म पुल्लिंगी आहे. आणि भावे प्रयोग कसं म्हणतो, की भावे प्रयोगाला आपण कसं संबोधतो, की जेव्हा कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग किंवा वचनात बदल करू नाही, क्रियापद बदलत नाही, लिंग वचनानुसार क्रियापदामध्ये ते काही बदल करू नाही, काही बदल होत नाही. उदाहरणाप्रमाणे म्हणलं तर मागं आपण बघितलं सुरेश बैलाला पकडतो, सीमाने मुलाला मारले, तर लिंगवचनानुसार काय बदलते का, सुरेशनं जर सुरेच्या जागी दुसरं जर काय घेतलं तर त्याच्यानुसार काही बदलत नाही, भावे प्रयोग होईल. आणि कर्मकर्तरी प्रयोग हा जे प्रयोग नवीन आलेला आहे, जे इंग्लिशमधून आलेला आहे, तर हे शब्दामध्ये कडून जर हा शब्द आला असेल, कोणता कडून, कुठं जरी कडून दिसलं तर त्या गुराख्याकडून, माणसाकडून, तर हे कर्मकर्तरी प्रयोग आहे असं समजायचं. कळालं असेल आपल्याला कर्तरी कर्म आणि कर्मकर्तरी प्रयोगाविषयी. तर चला तर आपण पुढे जाऊया. खालीलपैकी कोणते वाक्य विद्यार्थ वाक्य नाही म्हटलं, की माणसाने स्वकष्टाचे धन मिळवावे, वसंत ऋतूत पक्ष्यांना पालवी फुटते, मरावे परी कृतिरूपी उरावी, तू माझ्यासोबत यावेस असे मला वाटते. आता या वाक्यामध्ये जर बघितलं माणसाने स्वकष्टाने धन मिळवावे, हे वाक्य काय, कैत्रे हे विद्यार्थी वाक्य
आहे, कारण का विद्यार्थी वाक्यालाच म्हणतात, तर त्याच्यामधून काही योग्यता किंवा काही गोष्टी निष्पन्न व्हाव्या लागतात, त्यासाठी त्याला आपण काय म्हणतो विद्यार्थी वाक्य म्हणतो. वसंत ऋतूत पक्ष्यांना पाळीव फुटते हे काय आहे का? नाही. मरावी परिकीर्ती रुपी उरावी याच्यामध्ये काय आहे का? याच्यामध्ये हे विद्यार्थी वाक्य आहे, तू माझ्यासोबत यावेस असे मला वाटते, तर याच्यामध्ये योग्यता म्हणजे यावेस अशी शक्यता त्याला वाटत असते, त्यासाठी त्याने हे वाक्य विद्यार्थी वाक्य आहे. तर आपल्याला ही एक्सप्लेनेशन जर करायचं असेल तर विद्यार्थी वाक्य कोणाला म्हणायचं, तर ते जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावर तर्क, कर्तव्य, शक्यता आणि योग्यता, इच्छा इत्यादी गोष्टींचा बोध होत असेल, तर्क, शक्यता, योग्यता, इच्छा इत्यादी गोष्टींचा बोध होत असेल, तर त्याला विद्यार्थी वाक्य म्हणा. आणि पर्यायानं जर बघितलं तर माणसाने स्वकष्टाने धन मिळवावे हे कर्तव्य आहे त्याचं. योग्यता दर्शवणारं वाक्य मराठी परिकीर्ती रूपी उरावे हे योग्यता दर्शवत असतं. त्यानंतर तू माझ्यासोबत यावेस असे मला इच्छा दर्शवत असेल, तर ते विद्यार्थी वाक्य आहे. तर वाक्यामध्ये आपल्याला इच्छा, कर्तव्य, योग्यता असं दर्शवत असेल, तर त्याला आपण काय म्हणतो? विद्यार्थी वाक्य आपण म्हणतो. तर स्वार्थी वाक्य कोणाला म्हणायचं? जेव्हा क्रियापद काळ दर्शवते तेव्हा ते स्वतःचा अर्थ व्यक्त करत असते, तेव्हा त्याला स्वार्थी वाक्य म्हणायचं. म्हणजे वसंत ऋतू पक्ष्यांना पाळीव फुटते हे स्वार्थी वाक्य झालं, आणि आज आकाशात चंद्रकोर दिसली हे भूतकाळामधलं स्वार्थी वाक्य झालं. मग आपल्याला कळालं असेल की विद्यार्थी वाक्य कोणाला म्हणायचं. तर आपण पुढे जाऊयात. वाक्य आहे, गाडी सावकाश चालवली असती तर अपघात झाला नसता. वाक्य कोणत्या प्रकारचं आहे? गाडी सावकाश चालवली असती तर हा याच्यामध्ये आलेला आहे. तर आल्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही तर ते संकेतार्थी वाक्य, जर तरच्या गोष्टी जर असतील तर आपलं संकेतार्थी वाक्य असेल. का बरं संकेतार्थी वाक्य? कशाला म्हणायचं संकेतार्थी वाक्य? संयुक्त वाक्य जेव्हा, आता सर्व वाक्य आपण बघूयात एकाच ठिकाणी. संयुक्त वाक्य कोणाला म्हणायचं? जेव्हा दोन किंवा अधिक केवळ वाक्य ही प्रधानसूचक उभयनवी आवी असतील. कशी? प्रधानसूचक उभयनवी आवी असतील तर त्या संयुक्त वाक्य असं आपण म्हणूयात. विजा चमकू लागली आणि पावसाला सुरुवात झाली आणि असेल तर संयुक्त वाक्य आपण त्याच्यामध्ये म्हणतो. मिश्रवाक्य कशाला म्हणतो? जेव्हा वाक्यात एक प्रधान किंवा वाक्य आणि एक किंवा अधिक गौण वाक्य उभयनवी आवी असुरली असतात त्याला मिश्रवाक्य म्हणायचं. जेव्हा वाक्यात एक प्रधान वाक्य आणि एक किंवा अधिक गौण वाक्य असतात, त्याच्यामध्ये काय एक प्रधान वाक्य एक गौण वाक्य असतं, तेव्हा त्या वाक्यास मिश्रवाक्य आपण म्हणतो. तो शहरात गेला म्हणून त्याला नोकरी लागली हे वाक्य झालं मिश्रवाक्य. त्याच्यानंतर जेव्हा वाक्यात एक गोष्ट केली असती तर दुसरी गोष्ट घडली असती असा संकेत दर्शवत असतं. म्हणजे इथं का दिलेलं आहे? गाडी सावकाश चालवली असती तर अपघात झाला नसता, तू अभ्यास केला असता तर तू पास झाला असता. अशा प्रकारची जे वाक्य आहे ते संकेत दर्शवतात की तू ही जे काही करत आहे ते केल्याच्यानंतर तुला भेटलं असतं असं आपण म्हणतो. आणि विधानार्थी वाक्य कशाला म्हणायचं? की ज्या वाक्यात कर्त्याने केवळ विधान केलेलं असेल, रमेश खूप काम करतो, तो खूप अभ्यास करतो, हे अशा प्रकारचे जे वाक्य आहेत तर त्याला आपण काय म्हणतो? विधानार्थी वाक्य. कोणती वाक्य अशा प्रकारची असतात? तर हे वाक्याचं आन्सर आहे काय आहे? गाडी सावकाश चालवली असती तर अपघात झाला असते हे वाक्य कोणत्या वाक्य प्रकाराचं आहे? ते संकेतार्थक आहे. चला आपण पुढचा प्रश्न बघूया. त्यानंतर वाक्य विचारलेलं आहे की रोहित शर्मा चांगला खेळला, भारत जिंकला आणि सर्वांना आनंद झाला, हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे? केवळ वाक्य संयुक्त वाक्य मिश्र वाक्य हे वाक्य आहे संयुक्त वाक्य, कारण का भारत जिंकला म्हणून जे शब्द आलेला आहे त्याच्यावरून कळतं की आपल्याला आपल्याला हे जे वाक्य आहे ते संयुक्त वाक्य आहे. तर आपण मागं बघितलं की वाक्याचे प्रकार, वाक्य केवळ वाक्य कशाला म्हणायचं? केवळ वाक्य कशाला म्हणायचं? ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधी असते त्याला आपण केवळ वाक्य असं आपण म्हणतो, शुद्ध वाक्य असं आपण म्हणतो. राम आंबा खातो हे वाक्य कसं आहे? केवळ वाक्य. संदीप क्रिकेट खेळतो. आणि संयुक्त वाक्य कोणाला म्हणायचं? जेव्हा दोन किंवा अधिक केवळ वाक्य ही प्रधान सूचक उभयनवी अभियानी जोडलेले असतात त्याला आपण काय म्हणतो? संयुक्त वाक्य आपण म्हणतो. विजा चमकू लागली आणि पावसाला सुरुवात झाली अशा प्रकारचं मिश्र वाक्य. जेव्हा वाक्यात एक प्रधान वाक्य आणि एक किंवा अधिक गौण वाक्य उभयनवी अभियानी जोडलेले असतात तेव्हा त्याला आपण वाक्यास मिश्र वाक्य आपण म्हणतो. उदाहरण, नोकरी म्हणून मिळावी म्हणून तो शहरात गेला, रोहित शर्मा चांगला खेळला, अशा ह्या वाक्यामध्ये आपल्याला काय भेटतं की आणि अशा प्रकारचे भेटतं, मग त्याला काय आपण काय म्हणतो की हे वाक्य जे आहे तर ते संयुक्त वाक्य आहे. तर अशाच प्रकारचे आपण पुढचे उदाहरण किंवा पुढचे क्वेश्चन तलाठी भरतीसाठी किंवा आगामी येणाऱ्या प्रत्येक एक्झामसाठी जर आपल्याला ह्या व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.